गमतीचा भाग सोडून देऊ. नागरी सत्कार समितीच्या अभिवादन सोहळ्याचं यंदा तिसरं वर्ष आहे. पहिल्या वर्षी आपण सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये जमलो होतो. गेल्या वर्षी आपण याच प्रांगणामध्ये अभिवादन सोहळा साजरा केला आणि यंदा हे तिसरं वर्ष आहे. पहिल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये ज्या मान्यवरांचा सत्कार आपण केला त्या मान्यवरांपैकी फक्त तिघांनाच बोलण्याची संधी आपल्याला देता आली होती, कारण वेळेचं भान पाळावं लागणार होतं. परंतु कार्यक्रम झाल्यानंतर मग इतरांनी असं मत व्यक्त केलं की आम्हालाही बोलायचं होतं, आणि मग लक्षात आलं की नाही, सगळ्यांना बोलू दिलं पाहिजे. त्यामुळं मग दुसऱ्या वर्षी 6 जणांची मनोगत या ठिकाणी झाली, आणि ती झाल्यानंतर मग काही उपस्थितांपैकी श्रोत्यांनी असं सुचवलं की जरा थोडं वेळेचं भान ठेवायला हवं होतं, कारण कार्यक्रम खूप लांबला. त्यामुळे मग पहिल्या वर्षी एक प्रयोग, दुसऱ्या वर्षी दुसरा प्रयोग, आणि यंदाच्या वर्षी तिसरा प्रयोग आम्ही करतोय, तो या सर्वांच्या एकत्र मुलाखतीचा. आणि लांबायला लागलं तर त्यांना थांबवण्याकरता मी या ठिकाणी आहे, पण वेळेच्या मर्यादेमध्ये हा कार्यक्रम पूर्ण व्हावा आणि त्याचबरोबर त्यांचं मनोगतही या ठिकाणी व्हावं हे लक्षात घेऊन आम्ही त्यांच्याशी गप्पा मारण्याचा मी थोडा प्रयत्न करणार आहे. परिचय तर मधुकरांनी त्यांच्या बोलण्यामधनं अनेकांच्या विषयीचं थोडं माहिती सांगितली. मी सुरुवात महंत बाळकृष्ण महाराज पाटील यांच्यापासून करणार आहे. महंत, तुम्ही डोंबिवलीमध्ये खूप वर्षांपासून राहतात. तुमचा परिचय पाहिल्यानंतर अनेक प्रश्न, अनेक कोडी मनामध्ये उभी राहिली. म्हणजे तुम्ही मूळचे कलाकार, तुमचं शिक्षण जे जे कला महाविद्यालयामध्ये झालं, तुम्ही स्टील फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं, त्याचबरोबर इंटिरियर डेकोरेशनचा व्यवसाय केला, ज्या जे जेने नाना पाटेकर दिला, ज्या जे जेने उद्धव ठाकरे दिले, 2 दिवसांपूर्वी गेल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी त्यांचा सत्कार झाला, असे वासुदेव कामतांसारखे मोठे चित्रकार दिले, त्यांचा सत्कार यांच्या हस्ते झाला, असे शिल्पकार भाऊसाहेब साठे दिले, त्या जे जेमधनं तुम्ही शिक्षण तुमचं पूर्ण केलं, आणि त्या जे जेमधनं शिक्षण घेतल्यानंतर कलाकारावर मात करून तुम्ही प्रवचनकार आणि कीर्तनकार झाला, तर हा सगळा प्रवास तुमचा नेमका कसा झाला? कृष्ण मंदे जगद्गुरु. सुरुवातच छान विचारले त्याने मला की हे कसं झालं. मुळातच आमचं वारकरी घराणं, आई वडील माळकरी. वडील लवकर गेले पण आईने 53 वाऱ्या पायवारी केली आळंदी ते पंढरपूर. त्याच्यामुळे घरातले संस्कार आणि सगळ्यात महत्त्वाची जिथे उभी आहोत ही शाळा. या शाळेत 5वी ते 11वी मी इथे होतो. सुरुवातीला आम्ही 5वीला असताना दाजीसाहेबांच्या श्री लॉन्ड्रीच्या मागची पत्राची शेड त्याच्यात बसत होतो. तेव्हा ही शाळा बांधलेली सुद्धा नव्हती, नवीनच बांधली गेली आणि पाठीवर शिकवायच्या फळाच नव्हता. आणि त्या शाळेचे जे संस्कार आहेत, घरचे संस्कार, हे दोन्ही उपयोगाला आले. शाळेतून दिलेलं उत्तम शिक्षण आणि घरचं असलेले उत्तम संस्कार. घरातून पाठवताना दाजीसाहेब वगैरे जे होते ते आमच्या वडिलांचे मित्र होते, त्याच्यामुळे शिक्षणाचे अत्यंत ओढ आणि माळकरी घराणं, त्याच्यामुळे संस्कृतीही आपोआपच आली. कशासाठी शिकतो हा महत्त्वाचा प्रश्न होता. कॉलेजला जरी गेलो तरी कॉलेजला गेलो कशासाठी, शिक्षणासाठी गेलो, मजा करायला गेलो की नाही. उत्तम कलाक्षेत्रामध्ये जाऊनसुद्धा कुठेही गडबड न करता त्याच्यातच प्रावीण्य मिळवलं. त्याच्यातून 72ला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, या शाळेच्या आशीर्वादाने स्टेट आर्ट एक्झिबिशनमध्ये मला 2nd प्राईज मिळालं. ह्याला सर्व कारण घरातील जी परिस्थिती होती, परिस्थिती म्हणजे मानसिकता की आपण शिकायला पाहिजे, आपण आपली संस्कृती जपायला पाहिजे. या शाळेतून आम्हाला वाजपेयी सर होते, आताच त्यांच्यावर हे झालं, बहिजिमखान्याच्या वतीने मी भाषण केलं होतं वाजपेयी सरांवर, की त्यांची जी जिद्द होती की मुलांनी शिकावं आणि नुसतं शिक्षण नाही शिकावं तर काहीतरी कला पाहिजे, काहीतरी क्रीडा पाहिजे. ती क्रीडा पाहिजे, कला पाहिजे, आणि उपजतच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझं चित्रकला हे उत्तम होतं पहिल्यापासून. त्याच्यामुळे मी त्या क्षेत्राकडे वळलो आणि त्या क्षेत्राकडे वळलेलं असताना सुद्धा त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवून सुद्धा माझी मी माळ गळ्यात असल्यामुळे मी व्यवस्थित राहिलो.
कुठल्याही पार्टीचा लोभ झाला नाही, कुठे जावं असं वाटलं नाही, आणि एवढ्यातच करत सुरुवात केली तेव्हा गणेश मंदिरने मला उचलून धरलं. गणेश मंदिरातील आता दोन्ही हे आहेत, इथे अध्यक्ष आहेत, ह्या लोकांनी उचलून धरलं मला. आबा होते, आबापासून सुरुवात झाली. कराटकर साहेब आहेत, सप्तऋषी साहेब आहेत, यांनी उचलून धरलं मला. आमचे सावळाराम महाराज होते, त्यांनी उचलून धरलं की तुझ्यामध्ये कला आहे तेव्हा तुला उचललं पाहिजे, आणि ते उचललं त्यांनी म्हणून इथपर्यंत. सरळ एक बारीक दृष्टांत देतो. सामान्य कुळामध्ये जन्माला आलेलं मी, तसं बघितलं तर खिळा असतो ना, खिळा रस्त्यावर पडला तर दुसऱ्याला लागतो, टायरमध्ये घुसला तर पंक्चर होतो, परंतु तोच खिळा ज्या वेळेला फळ्यांना मारला जातो आणि त्या फळ्यांची नाव होते तेव्हा तो पण तरला जातो आणि दुसऱ्यांनाही तरून देतो. तसं माझ्या जीवनातला जो खिळा म्हणून जो होतो तो ज्ञानेश्वर महाराजांनी मला नावेला मारला, आणि त्याच्यामुळे ह्या प्रवचनातून कीर्तनातून मी माझ्याबरोबर दुसऱ्यांना पण तारलं. कितीतरी लोक असे आहेत की जे व्यसनमुक्त झाले, अत्यंत आजच्या समाजाची गरज आहे ही ओळखून आणि शिक्षणाचा उपयोग घेऊन आत्ता जमा ह्यात्या ह्याला काय पाहिजे हे मी ओळखतात, आणि त्यांना सायन्स काय, सायन्समधून कसं परमार्थ काय हे दाखवलं. कारण आता सायन्स आणि परमार्थ वेगळा नाही आहे. आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे उत्तम सायन्स तोच उत्तम परमार्थ आहे, तेच अध्यात्म आहे. परंतु ते समजवताना दोन वेगळे समजवले जातात, आणि वेगळे समजवल्या गेल्यामुळे लोकांना आता सायन्सची आवड आहे, तेव्हा धर्माची आवड होती, त्याच्यामुळे ते धर्मावर लादलं गेलं होतं, धर्माच्या नावाने सांगितलं जातो. ते दोन्ही एकत्र करून सांगण्याचं काम करतो. त्याच्यामुळे माझं सौभाग्य असं आहे की माझ्या कार्यक्रमाला वयस्कर पण असतात आणि तरुण पण असतात, दोघांना एकत्र घेऊन. बघा ना, फोन आता एक बारीक दृष्टांत देतो की फोन आहे आपल्या हातामध्ये, फोन आहे, त्याच्यावर बटन दाबावं लागतं आपल्याला कॉल करताना. तोच फोन द्रौपदी मातेच्या हातामध्ये होता, विदाउट बटन होतं, नुसतं हृदयाला टच, स्क्रीन टच नाही, हार्ट टच होता, आणि हार्ट टच केल्यावर कन्हैयाला फोन जात होता, आणि तो त्या फोनचा शोध फक्त आता लावला. फोन तेव्हाच होता, जे पटावर चित्र दिसतात आपल्याला ते हृदय पटावर संजयला ह्याच्यामध्ये दिसत होते ना, याच्या युद्धामध्ये तो त्याचा ऍडजस्ट केला व्यासदेवानी, तो ऍडजस्ट करून त्याचा चित्रपट दिसायला लागला ना त्याच्यामध्ये. पण चित्रपट दिसला हे महत्त्वाच्यापेक्षा त्याला मिळालेले उत्तम गुरु प्रत्येकामध्ये येतो, आणि प्रत्येकामध्ये असलेला गुण तो त्यांनी तो व्यक्त केला तिथे, आणि त्याला ते चित्रपट दिसायला लागला सर्व युद्धभूमीवरचं. हे आता सांगणे महत्त्वाचं असल्यामुळे ही कला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला आली, आणि त्या आशीर्वादाने मी हे सांगायला लागलो. मी पुन्हा तुम्हाला पुढचा प्रश्न नंतर विचारतो. एक राऊंड आपण सगळ्यांना एक एक प्रश्न विचारून करूया. यंदाच्या सत्कारमूर्तींमधले आणखीन एक सत्कारमूर्ती आहेत नाना अंगळ. नव्वदी पार केलेल्या डोंबिवलीकरांचे नाना प्रतिनिधी आहेत. त्यांच्या आठवणीमधली डोंबिवली ऐकणं हा एक विलक्षण अशा स्वरूपाचा आणि ऐतिहासिक असा योग आहे. म्हणजे आपण डोंबिवलीचा इतिहास वाचतो पण तो इतिहास जगलेले असे नाना अंगळ आहे. तेव्हा नाना, तुम्ही डोंबिवलीत केव्हा आलात, तेव्हाची डोंबिवली तुम्हाला काय आठवते, तेव्हाचं संस्था जीवन काय आठवतं, आणि आजच्या संस्था जीवनाकडे पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय विचार येतात? आपल्या सर्वांना कल्पना आहे की शासकीय नोकरीमध्ये एकाच ठिकाणावर जे ठेवत नाही, साधारणपणे शंकरराव हे असतील चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांनी एक नियम केला होता की 3 वर्ष झाली की त्या ठिकाणाहून त्या माणसाची बदली करायची. ज्या वेळेला मी इथे आलो ते 1960 साली मी इथे आलो, आणि मला आता सांगायला म्हणा एक विशेष असं वाटतो की त्यावेळेला फक्त ही एवढी बाजूच होती आणि मला वाटतं खालच्याची, आणि शिक्षण खात्यामध्ये माझ्याकडे जे एक टेबल दिलं गेलेलं होतं ते माध्यमिक शिक्षकांचंच होतं. त्यावेळेला पुरोहित सर होते, त्यांचे वडील आमच्या खात्यामधले, माझेही वडील आमच्या शिक्षण खात्यामधले, त्यामुळे मी ज्या वेळेला इथे आलो त्यावेळेला पहिल्या प्रथम माध्यमिक शाळा म्हणून प्रथम ही माझ्याकडे शाळा दिली गेली, आणि त्यावेळेला
अकाउंट्स इन्स्पेक्शन म्हणून त्यावेळेला मी इथे प्रथम आलो. 1960 सालची गोष्ट आहे ती. त्याच्यानंतर आणि मग आता त्या शाळेच्या याच्यामध्ये बदल झालेले आहे, तसाच गावामध्येही बदल झालेला आहे. आपण तुम्हाला वीर बापू गायधनी यांच्या स्मरणार्थ ठेवलेला परजीवित रक्षणार्थ हा पुरस्कार डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन यांच्या हस्ते मिळाला. त्याला आता जवळजवळ 60 वर्ष झाली, तेव्हा तुम्हाला गौरवण्यात आलं होतं. काय होता तो नेमका पुरस्कार आणि कशा करता दिला होता? त्यावेळेला मी नाशिकला होतो. नाशिकच्या एज्युकेशनच्या ऑफिसमध्येच आमच्या माझी नेमणूक झालेली होती. त्यावेळेला मी ज्या बिल्डिंगमध्ये राहत होतो ते भाऊ होते दोघेजण, एक भाऊ मोठा आणि एक धाकटा भाऊ. आणि आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे एक ते सवय झालेली की काही एका विषयानंतर भावा भावनेनी राहायचे. तर आम्ही थोड्या भावाच्या वाटेत आलो आणि दुसरा जो भाऊ होता तो धाकट्या भावाचा होता. पण त्या धाकट्या भावाचा जो वापर होता तो आमच्या भावाच्या तिथे, म्हणजे आमच्या मालकांच्या तिथे होता. एके दिवशी दुपारच्या वेळेला पाडव्याचाच होता, एके दिवशी नाही पाडवाचाच होता, पाडव्याच्या दिवशी. आणि त्यांना जे यायला लागायचं ते त्यांच्या घरातून खाली उतरायचं, म्हणजे घरातून, कारण इकडं जे भावाच्याकडं घरं यायचं नाही, त्याने असं रस्त्यावरती जायचं, तिथून बखरीमध्ये यायचं आणि मग त्यांचा जो काय असेल तो कार्यक्रम करायचा. आणि त्यांच्याबरोबर आम्ही आमच्या पाठीवर आलो, जरी इकडे असलो तरी आम्ही असायचे. साधारणपणे 2:30 सुमाराला मला कण्ण्याचा आवाज आला. कण्ण्याचा आवाज आला तर आपल्याला सांगायला हरकत नाही, आमच्या हद्दीमध्ये त्यांचा स्वच्छतेचं गृह होतं. ते आवाजाला म्हटलं आता हे कोण बोलतं आहे, कोण ते कोण बोलतं आहे हे काही कळेल ना, मला काही कळेल, कारण आमच्या आमची वरची गच्ची शेजारी बाजूला. आणि मग म्हटलं आता काय, मग मी लागलीच उठलो आणि मग त्यांना जाऊन सांगितलं की अण्णा हे असं काहीतरी दिवसा पलीकडे हे काय कणतायत वगैरे, हे काय आहे काहीतरी. मग ते भाऊ भाऊ पुन्हा ते भाऊ भाऊ असल्यामुळे ते म्हणजे मी काय आता तिकडे येऊ शकणार नाही, तुम्हीच पण जे पाहिजे तर काहीतरी करा. मी आलो पण आलो आणि मी आमच्या खिडकीतून पाहिलं आणि मध्ये असं हे जसं आहे त्याप्रमाणे कठडा होता. त्या कठड्यावरती आमच्या तिथं तुळशी वृंदावन होतं, त्या तुळशी वृंदावरती एक पाय ठेवला, दुसरा बोट ठेवला आणि वरती पाहिलं तर हे गृहस्थ असे तिथे पडलेले होते. म्हणजे ते आता आपल्याला सांगायला हरकत नाही, ते स्वच्छतागृह बाजूला होतं तिथे. पण यांच्या इथून तिकडे जायचं नाही मालकाने भाऊ म्हणून तो आला नाही, म्हणून मी की तिथे गेलो. आणि वरणं म्हणजे साधारणपणे इतकी नसेल पण आपल्या उंचीची इतकी जा ही होती, त्याच्यावरती उभारून मी खाली उडी मारली. उडी मारल्यानंतर आपल्याला सांगायला हरकत नाही, त्या तिथून मला बाकी काही करता येईना, पण ती जी आमची बखळ होती त्या बखळीच्या दारामध्ये ते असे पडलेले आणि त्यांना काही हालता येत नाही, ते नुसते कणत होते. मी गेलो त्यांच्या छातीवर हात ठेवला आणि म्हटलं आता काय अप्पा हे काय झालेलं आहे, काही नाही म्हणे मला तुम्ही जरा हे करा. मग मी पुढे तसाच खुरडत, कारण मला चालता येईना, कारण तसाच मी पुढे गेलो आणि ती दाराची म्हणजे याची जी बकडीची जी कडी होती ती काढली आणि त्यांना दारा बाहेरचे जे लोक जमलेले होते त्यांना सांगितलं, म्हणजे यांना आता आपल्याला हे करा. लोक आले त्याने त्यांना उचललं, पण मी बसलेला जो होतो तो माझे पाय दोन्ही जे वर्णाची उडीत म्हणजे फार अशी अशी वर्ण नव्हती पण तरी पैका पुरवठा असल्यामुळे त्यामुळे मला काही उठता येईना. त्याने त्यांना उचललं नेलं वगैरे, म्हटलं अहो मला कारण कोणी करा ना कोणीतरी. मग ती लोक आले आणि मला एकदम सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्याकरता, म्हणून म्हणजे नाहीतर त्यावेळेला जर त्यांना योग्य ती ट्रीटमेंट मिळाली नसती तर थोडासा अनवस्था प्रसंग आहे, विशेष काही केलं नाही पण आज अनवस्था प्रसंग निर्माण झाला असता. अशा तऱ्हेचा एक लहानसा एक त्यावेळेचा किस्सा या कारणाने वाटली. यंदाच्या गौरवमूर्तींमधलं आणखीन एक नाव आहे लीला ते शहा यांचं. वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि आज वयाच्या 81व्या वर्षीही त्यांचं लेखन हे अविरतपणाने चाललं आणि नुसतं चालू आहे असं नव्हे तर वैविध्यपूर्ण अशा विषयांवरती त्या लिहित आहेत. मगाशी उल्लेख झाला की त्यांची 58 पुस्तकं आत्तापर्यंत प्रसिद्ध झाली आहेत. मला लिहिलं ते तुम्हाला विचारायचं की ही लिखाणाची प्रेरणा तुम्हाला नेमकी कुणापासून मिळाली आणि इतकी वर्ष होऊन ती अजूनही तशीच ताजी कशी टिकून? खरं सांगायचं म्हणजे थोडंसं ते रक्तातूनच आलेलं आहे माझ्यात. माझे पंजोबा कीर्तनकार होते आणि कवी होते. आजही आजूबाजूच्या 25-30 खेड्यामधून त्यांच्या पूजा आरत्या भजनं वगैरे म्हटली जातात.
तर रक्तातून आलेलं असलं तरी मग बुवा म्हणाले ना की मला इथे कराडकरांनी का कोणीतरी उचलून धरलं, मला अख्ख्या डोंबिवलीने उचलून धरलं. त्यामुळे त्यांनी मला खूप इथे मला प्रोत्साहन दिलं. तुम्हाला गंमत सांगते, डॉक्टर धोंडेंच्या मुलांकडे रात्री मी गोष्टी वगैरे सांगायची, मग माझी नातवंड त्यांनाही गोष्टी सांगायची, तर ती मला म्हणायची मुलं की आजची गोष्ट ना अगदीच फालतू होती, नको लिहू. आणि त्यांना आवडली की मला म्हणायचे हां आजची छान होती लिही. तर ह्या सर्व लोकांकडून मला प्रेरणा मिळाली, नातवंड, मुलं, इथले सर्व मित्रमैत्रिणी, इथे बरेच म्हणजे अनेक चेहरे माझे जवळचे आहेत आणि त्यांनी सर्वांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. आणि त्यातलं एक मोठं नाव जोगळेकरांचंसुद्धा आहे खरं सांगते, म्हणजे अगदी न बोलता शांतपणे कुठेही पुढे पुढे न करता त्यांनी मला बरंच प्रोत्साहन दिलेले. त्यामुळे मी त्यांची कृतज्ञ आहे, सगळ्या डोंबिवलीकरांची कृतज्ञ आहे. आणि इथे चार प्रकाशक आहेत म्हणजे ज्यांनी 25-30 पुस्तकं छापली, तर त्या प्रकाशकांविषयीसुद्धा. पहिलं माझे प्रकाशक मोर्यावाले होते, ते आमच्या घराजवळच होतं प्रकाशनाचं. त्यांना मी म्हणाले की मी 2-4 लिहिलेली आहेत पुस्तकं, त्यांनी विचारलं मला, तर म्हणाले की काही हरकत नाही द्या. मग लगेच द्या, मला वाटलं कोण जाणे आता आवडतं ना आवडतं, पण लगेच त्यांचा 2-3 दिवसातच निरोप आला की नाही मी घेतलीत पुस्तकं. त्यानंतर मग सुमेरवाल्यांनी 10-12 पुस्तकं काढली, आरतीवाल्यांनी काढली, दीपरेखांनी काढली. ह्या सगळ्यांचे माझ्यावर ऋण आहेत आणि डोंबिवलीकरांच्यासुद्धा ह्या प्रेरणा आहेत. आणि अजूनही मला लिहावं वाटतं, त्याचं कारण अजूनही माझ्या मी जे काही सांगते ते ऐकताना त्यांचे डोळे चमकतात माझ्या नातवंडांचे मुलांचे, तर त्या प्रेरणा आहेत. एक साधीशी गोष्ट सांगते मी. आमच्या घरी इथे खाली आमच्या बिल्डिंगमध्ये खाली एक वृद्धाश्रम आला आहे, तर परवा एक परिवर्तनचं मला मानपत्र मिळालं 22 तारखेला. तर ते घेऊन येताना एका गॅलरीतून एका वृद्धीने पाहिलं आणि त्या दरवाज्यात आल्यावर मला म्हणले काय हे, तर म्हणलं की